ह्या उद्योग चलनामध्ये जर मोठ्या प्रमाणात जर निर्माण करायचं असेल किंवा भर द्यायचं असेल किंवा नवीन उद्योग निर्माण करायचं असेल तर विद्युत दरामध्ये नक्कीच सवलत द्यायला पाहिजे अशी माझी विनंती अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य नरेंद्र भोंडेकरांनी एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे मी केवळ एवढंच आपल्या लक्षात आणून देतो की ही जी काही गोष्ट आहे की दहा उद्योग बाहेर गेले तीस उद्योग बंद पडले ती वस्तुस्थिती आहे परंतु आपण जर बघितलं तर हे जवळपास नव्याण्णव पासनाचे उद्योग आहेत म्हणजे जे बंद पडले किंवा बाहेर गेले हे आपण बघितलं तर नव्याण्णव दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार सहा मध्ये दोन दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा या दरम्यान ते उद्योग बाहेर गेलेले आहेत त्यामुळे आता लगेच आत्ता हे बाहेर गेले किंवा बंद पडले असं नाहीये मात्र यात ही गोष्ट जी आपण सांगितली तीही वस्तुस्थिती आहे की आपला दर हा काही प्रमाणात जास्त आहे आपण जर कम्पॅरिझन त्या ठिकाणी दिलं तर महाराष्ट्राचा दर हा आठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे आहे तमिळनाडूचा आपल्यापेक्षा जास्त आहे तो आठ रुपये शहाण्णव पैसे आहे मध्य प्रदेशचा आपल्यापेक्षा मार्जिनली कमी आहे तो सात रुपये एक्क्याण्णव पैसे आहे कर्नाटकचा आपल्यापेक्षा जास्त आहे तो दहा रुपये तेरा पैसे आहे आंध्र प्रदेशचा आपल्यापेक्षा मार्जिनली कमी आहे तो सात रुपये सदतीस पैसे आहे पण छत्तीसगडचा आपल्यापेक्षा बराच कमी आहे तो जवळजवळ एक रुपया ऐंशी पैशाने आपल्यापेक्षा कमी पडतो तो सहा रुपये पंच्याण्णव पैसे आहे आणि गुजरातचा सात रुपये त्रेचाळीस पैसे आहे मात्र आपला जर दर हा जरी आठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे असला परंतु हा जरी आपला दर जास्त असला तरी आपण खूप सवलती दिलेल्या आहेत उदाहरण आपण त्या ठिकाणी द्यायचं झालं तर का दे दे दे, जे काही टाइम ऑफ द डे म्हणजे रात्रीच्या कालावधीत हो जे वीज वापर करतात कारखाने त्यांना आपण प्रति युनिट दीड रुपयाची सवलत देतो लोड फॅक्टर जे आहे म्हणजे ज्यांना जेवढा लोड दिलाय तेवढाच लोड त्यांनी वापरला ऍडिशनल वीज जर घेतली नाही तर त्यांना पंधरा टक्क्यापर्यंत सवलत देतो त्यासोबत आपण जे काही वाढीव वीज वापर आहे त्याच्यामध्ये पॉइंट पंचाहत्तर रुपये म्हणजे पंच्याहत्तर पैसे प्रति के व्ही एच इतकी सूट त्या ठिकाणी देतो त्यानंतर ठोक वीज वापर सवलत आपण दोन टक्क्यापर्यंत देतो एका पाळीत चालणाऱ्या उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा स्थिर आकारात सवलत चाळीस टक्के आपण देतो आणि त्वरित बिल भरणा करणाऱ्यांना आपण एक टक्का सवलत देतो म्हणजे आपण जर एकूण याचा विचार केला तर उदाहरणादाखल पंधरा टक्क्याची जी आपण लोड फॅक्टरची सवलत देतो ही तमिळनाडू मध्य प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात या कुठल्याही राज्यामध्ये नाही आहे किंवा त्वरित बिल भरणा सवलत ही देखील तमिळनाडू आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात या कुठल्याही राज्यात नाहीये त्याचप्रमाणे आपण एक लाख रकमेच्या वरील ग्राहकांना दे रकमेच्या पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पर्यंत आपण सवलत ही त्या ठिकाणी देत असतो आणि म्हणून ज्या ठिकाणी योग्य प्रकारे वीज वापरली जाते त्यांना हा इफेक्टिव रेट बराच कमी पडतो जवळपास छत्तीसगड किंवा त्याहीपेक्षा कमी हा इफेक्टिव रेट पडतो हे सगळं करण्याचं कारण असं आहे की आपल्याला त्यात शिस्त देखील लावण्याची आवश्यकता आहे आता मुळात छत्तीसगडशी जर आपण कंपेरिजन केलं तर त्यातला त्या एक आपला प्रॉब्लेम असा आहे की छत्तीसगड मधले सगळे जे त्यांचे वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत हे हेडवर आहे कारण छत्तीसगड हे कोळशाचे खाण आहे आणि हेडवर आहे आणि आपल्याकडचे काही पीठेड काही कोळसा खाणीच्या जवळचे आहेत पण त्या खाणीतला कोळसा याचा ग्रेड फार कमी आहे आता आपल्यालाही छत्तीसगडच्या खाणीतन कोळसा मिळणार आहे तो मिळाल्यानंतर आपले आपण आपण स्वतःची आपली माईन मागच्या काळात घेतली त्याचं आपलं पुढच्या वर्षीपर्यंत प्रोडक्शन सुरू होईल आणि त्यानंतर मात्र कोळशाचे दर एकदम आपल्याला कमी पडतील दुसरा आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण साधारणपणे जी काही शेतकऱ्यांना वीज देतो ही शेतकऱ्यांना वीज देत असताना आपल्याला त्याची लँडिंग कॉस्ट जी पडते ती सात रुपये पडते आणि आपण एक रुपया किंवा दीड रुपया हा शेतकऱ्यांकडनं घेतो म्हणजे जवळजवळ त्यांना आपण एक सहा रुपये ते साडेपाच रुपयाची सबसिडी देतो यातली काही सबसिडी बजेटमधनं देतो आणि उरलेली सबसिडी आपण हे जे काही औद्योगिक ग्राहक का आहेत त्यांच्यावर टाकतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्यावर याचा बोजा हो या ठिकाणी पडतो पण हे होत असताना जस मुंबईच्या किंवा इतर भागामध्ये कर्नाटकच्या जवळचा उद्योग असेल तर त्याला याकरता फरक पडत नाही की त्यांचे विजेचे दर आपल्यापेक्षा जास्त आहेत विदर्भातल्या उद्योगाला याकरता पडतो की मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोघांचेही दर हे आपल्यापेक्षा कमी आहेत आणि जो, जो पावणे दोन रुपये कमी आहेत आणि म्हणून जिथे पॉवर इंटेन्सिव्ह अशा प्रकारचे उद्योग आहेत त्या उद्योगांवर याचा परिणाम होतो विशेषतः आपण खनिजावर आधारित जे उद्योग असतात या उद्योगामध्ये रॉ मटेरियलची सिक्स्टी पर्सेंट कॉस्ट ही पॉवर असते आणि मग त्या ठिकाणी आपण छत्तीसगडशी स्पर्धा करू शकत नाही आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये आपण एक विदर्भ मराठवाडा पॉवर सबसिडी आणली होती की ज्या पॉवर सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला कॉम्पिटेटिव्ह रेट हे त्या ठिकाणी देता येतील मागच्या सरकारने त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत त्याचं कॅपिंग केलेलं आहे आता पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही चर्चा केली आणि त्याला थोडंसं त्याच्यामध्ये बदल करून पुन्हा ती कशी सुटेबल करता येईल की जेणेकरून खनिजावर आधारित उद्योग आपल्याकडे करता येतील कारण आपल्याच भंडारा जिल्ह्यामध्ये मागच्या काळात मॅगनीसचा एक प्रकल्प होता जो त्या काळात आठ हजार लोकांना रोजगार द्यायचा पण गेल्या पंधरा वर्षापूर्वी केवळ विजेच्या कारणाने तो बंद पडला आणि आजही तो बंद आहे हे सगळी खनिज संपदा आज आपल्याकडे आहे आणि म्हणून दोन गोष्टी याच्यामध्ये आपण करतोय पहिलं आपण नवीन मायनिंग पॉलिसी करतोय की ज्या मायनिंग पॉलिसी मध्ये मायनिंग वर आधारित उद्योग हे आपल्याला कसे तयार करता येतील त्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि दुसरं ही जी काही आपण सबसिडी दिलेली आहे याच्यामध्ये नव्याने बदल करून तो कशा प्रकारे आपल्या उद्योगांना पूरक आणि बाजूच्या राज्यांशी आपल्याला कशा प्रकारे स्पर्धा करता येईल याचाही प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत हे सांगत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण लोह खनिजाचं मायनिंग सुरू केलं आज इतक्या मोठ्या प्रमाणात ते मायनिंग सुरू झालंय आजच सकाळी आमची माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक जी आपली कमांड आहे तेच कमांडची नक्षल कमांडची बैठक चालली होती त्यावेळेस तिथली सगळी परिस्थिती सांगण्यात येत होती तर हा उद्योग चालू झाल्यानंतर एकट्या एटापल्लीमध्ये मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या एका वर्षात सोळाशे टू व्हीलर लोकांनी घेतले मोटरसायकल तर त्याच्यामुळे हा परिणाम त्या ठिकाणी होतोय आणि आपण त्यांना दोन हजार अठरा साली जागा दिली होती कोनसरीला आता त्यांचा पहिला टप्पा जून पर्यंत ते पूर्ण करतायत आणि इतकं ते सगळं त्यांचं यशस्वी झालं त्यामुळे त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आता इथे करण्याचं ठरवलंय त्या संदर्भात प्रस्ताव त्यांनी दिलाय एक दुसरा जो वर्धेला आता एक उद्योग चाललेला आहे त्यांनी दुसरी सोळा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये करण्याकरता आपल्याकडे आता आपल्याशी चर्चा सुरू केली आहे त्यामुळे खनिजावर आधारित हे जे उद्योग आहेत ज्याचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा स्टील प्लांट आहेत याची एक नवीन इकोसिस्टीम आता विदर्भामध्ये सुरू होते आणि त्या इकोसिस्टीमला सपोर्ट करणारी मायनिंग पॉलिसी आणि पॉवर पॉलिसी ही दोन्ही आपण येत्या काळामध्ये आणणार जी पहिली परवानगी होती ती विदर्भामध्येच उद्योग लावत विदर्भामध्ये ते ओर वापरण्याची होती ती अट त्यांना जे महाराष्ट्र आणि इतर देशांमध्ये विकण्याची जी, जी परवानगी आहे ती रद्द करणार आपण आहात का आणि या ठिकाणी विदर्भामधली चंद्रपूर गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांमध्ये खनिजावर आधारित उद्योगाकरता किती दिवसामध्ये तुम्ही पॉलिसी आणणार खनिजावर आधारित जी काही आपली पॉलिसी आहे जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मला अपेक्षा आहे की लवकरच मुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील आपण जो मुद्दा मांडला ती वस्तुस्थिती आहे या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात जे काही आपण त्या ठिकाणी खाणकाम करतोय त्यातला अतिशय चांगला हा सगळा माल हा मोठ्या प्रमाणात छत्तीसगडला चाललाय याच चा कारण आपल्याकडे अजून इंडस्ट्री त्याची पूर्ण तयार झालेली नाही पण आता मात्र आपण त्यांच्यावर ज्यावेळेस त्यांना आपण सवलती दिल्या त्यावेळी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं पहिला प्रिफरन्स गडचिरोली दुसरा प्रिफरन्स चंद्रपूर तिसरा प्रिफरन्स वर्धा चौथा प्रिफरन्स नागपूर या चार ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला कारण इथे आता एक स्टीलची इकोसिस्टीम आहे इथे स्टील उद्योग ऑलरेडी अस्तित्वात आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा हा सगळा जो काही तुमचा कच्चा माल आहे जो तुम्ही वापरणार पण त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे हा पहिले या ठिकाणी द्यावा लागेल आणि त्यानंतर एकदा ही इकोसिस्टीम सुरू झाली की विदर्भाच्या अन्य भागातही जिथे फिजिबल असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग आपल्याला उभे करता येतील त्यांनी हे मान्य केलं आहे की आम्हाला छत्तीसगडपेक्षा इथे जर उद्योगांना आम्ही दिलं तर आम्हाला ते जास्त परवडतं ट्रान्सपोर्टेशन कमी होतं आपण मी आणि आपण जे वीज सवलतीच्या संदर्भात विचारलं तर ते आपल्या पॉलिसीच्या अंतर्गत येणार